राजा काका, अरे कुठे गेले असतील रे अक्का दा? काही अंदाजच लागत नाहीये रे. अरे सतीश, या आधी अक्कादांना असं कधी गायब झालं तर मला तरी आठवत नाही. ती निलोफर उगाच गेली देवघरात. अक्कादांना तेच पटलं नसणार. सतीश, अरे अक्कादा तुला कधी कळल्याच नाहीत. अक्कादांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. हा, त्यांनी रीतिरिवाज पाळले ना, ते गावातल्या लोकांच्या एकीसाठी, ती एकी बळकट करण्यासाठी. पण जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट त्यांना असं वाटलं की ही गोष्ट गावातल्या एकीच्या विरोधामध्ये आहे, हानिकारक आहे, तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला विरोधच केला. तेव्हा हे निलोफर देवघरात गेली म्हणून अक्कादा निघून गेल्या. आय कांट बिलीव इट. तसं नाही तर मग अक्कादा अशा अचानक गायब होण्याचं कारण काय? तेही कोणालाही न सांगता. सतीश, हे न सुटणारं कोड आहे. बरं, अक्कादा आतापर्यंत असं न सांगता अचानक कधीच गावाबाहेर गेलेल्या नाहीत. पर आपण त्यांना गावात इतकं शोधलं म्हटल्यानंतर त्या गावात आहे असं कसं म्हणणार आपण रे? काय जादूटोणा आहे काही कळत नाही रे. हे मुलीने या वाड्यात राहून चालणार नाही. तिच्यामुळे सरकार येणार नाही आणि सरकार गावात नाही आले तर गाव चालणार नाही. स्वतःहून ही मुलगी जर वाड्याबाहेर गेली नाही तर तिला आम्ही सर्व मिळून वाड्याबाहेर आकलून देऊ. बरोबर आहे, बरोबर आहे. एकदा का सत्य परिस्थिती कळली ना की हीच प्रेमळ लोक तुला वाड्याच्या बाहेर काढतील. नाही अजिंक्य, मला नाही वाटत. आणि तूच सांगितलेलंस ना की प्रेमाने जग जिंकलं जातं, मग हा वाडा जिंकणं किती कठीण आहे. मला या वाड्यातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंकायचं आहे. पर जर इथून जायची वेळ आलीच तर? तू का इथून जायचं मागे लागलायस? जस्ट लिसन टू मी वन थिंग. इथून जायची वेळ जर आली ना तर मी नाही, माझा प्रेत जाईल इथून.